आता इथं नेमकं काय होत आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे नेमकं काय असतं ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. सपोज सम अमाऊंट ऑफ हीट विच इज टू बी गेट इन्सिडेंट, क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट विच इज टू बी गेट इन्सिडेंट ऑन इट. When it is to be get false, the conical projection that is to be get kept just opposite to that one here, and here it is to be get reflected. When it is to be get incident on the inner side of this conical perfectly black body here, out of this 98% of heat radiation which is to be get completely get absorbed by this lamp of black. हाँ तो lamp black जो आस्तो या lamp black में क्या किया जाता है 98% हीट जे असतं ही कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केलं जातं. ओनली 2% ऑफ हीट रेडिएशन इज टू बी गेट रिफ्लेक्टेड. याच्यापैकी फक्त 2% हीट काय केली रिफ्लेक्ट झाली. पुन्हा 2% 98% या ठिकाणी काय केलं ऍब्सॉर्ब केलं आणि 2% या ठिकाणी इथं काय झाली रिफ्लेक्ट झाली. अँड हिअर यू कॅन सी दॅट वन हिअर ड्युरिंग क्यू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन हिअर the total amount of heat which is to be get completely get absorbed. The total amount of heat is to be get completely get absorbed here. So that is known as here the a perfectly black body. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो perfectly black body असं आपण या ठिकाणी सांगतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथे काय सांगतो या ठिकाणी की व्हॉटएवर मे बी द टोटल अमाउंट ऑफ हीट विच इज टू बी गेट इन्सिडेंट ऑन इट हियर द टोटल हीट इज टू बी गेट कम्प्लीटली गेट ऍब्सॉर्ब that body that is to be get known as here the a perfectly black body. आता हे परफेक्टली ब्लॅक बॉडीचं उदाहरण म्हणजे काय असतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काजळी असतो म्हणजे काजळी काय असते या ठिकाणी की त्याच्यावर जेवढी काही हीट पडतं ही पूर्णच्या पूर्ण हीट ही काय होतं पूर्णपणे ऍब्सॉर्ब केल्या जातं त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याला कधी कधी आपण या ठिकाणी लॅम्प ब्लॅक असं सुद्धा आपण या ठिकाणी इथं संबोधतो. मग आता इथं लॅम्प ब्लॅक आपण जेव्हा इथे विचारात घेतो तर इथं थोडक्यात मी लक्षात घ्या की डायग्राम थोडीशी काढून घ्या तुम्ही या ठिकाणी लॅम्प ब्लॅक काय असतं आणि त्या लॅम्प ब्लॅकच्या साह्यानं तुम्हाला या ठिकाणी इथं परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण इथं दाखवलेली आहे. इथं आपण हे लॅम्प ब्लॅक दाखवलेलं आहे. इथं इनर कोटिंग घेतलेलं आहे निकेल पॉलिशचं. या ठिकाणी इथं काम काय आहे या ठिकाणी द पर्पज ऑफ दिस निकेल पॉलिश दॅट इज टू बी गेट गिव्हन इन साईड द परफेक्टली ब्लॅक बॉडी. Whatever may be the amount of heat which is to be get transmitted by chance inside that one here, this amount of heat is to be get completely get absorbed by that nickel. And in this way here, we can say that here there is no transmission of heat radiation. When this article is called A plus R plus T is equal to 1. A plus R plus T is equal to 1. A means what is called? What is called? Coefficient of absorption. R means coefficient of reflection. आणि टी म्हणजे या ठिकाणी काय देतो कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. बरोबर आहे की नाही. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. म्हणजे इथं काय होतं या ठिकाणी की इथं ए इज इक्वल टू 1 होतं आर 0 होऊन जातं टी 0 होऊन जातं म्हणजे रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन याच्या किमती मात्र या ठिकाणी काय होतं 0 म्हणजे इथं परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे ए इज इक्वल टू काय असते या ठिकाणी 1 दाखवलं जातं. तर हे थोडक्यात तुम्हाला समजणं गरजेचं आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे नेमकं काय असतं याचे डायग्राम परीक्षेतनी 2 मार्काला विचारलं जातं. तर हे थोडंसं लक्षात घ्यायचं की हे झाली इन्सिडेंट हीट. ही हीट याच्यावर जेव्हा पडतं तर इथं हा कोनिकल प्रोजेक्शन याच्यासाठी दिलेला आहे की जेव्हा ही हीट याच्यावर पडतं जशाला तशी हीट ही त्या दिशेला वापस नाही आली पाहिजे त्याच्यासाठी इथं या इथं कोनिकल प्रोजेक्शन या ठिकाणी इथं दिलेलं आहे की जेव्हा हीट इन्सिडेंट याच्यावर होईल त्यावेळेस ही हीट दुसऱ्या दिशेला या ठिकाणी काय झाली पाहिजे रिफ्लेक्ट झाली पाहिजे. बरोबर नाही. मीन्स व्हॉट एवर मे बी द हीट दिस इज टू बी गेट रिफ्लेक्टेड इन अनदर डायरेक्शन दॅट शुड नॉट बी रिफ्लेक्टेड इन टू द सेम डायरेक्शन. ती जी हीट आहे ही त्याच डायरेक्शनला मात्र या ठिकाणी रिफ्लेक्ट झाली नाही पाहिजे. बरोबर की नाही. तर त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो इथे आपण याला काय सांगितलेलं आहे कोनिकल प्रोजेक्शन द पर्पज ऑफ कोनिकल प्रोजेक्शन दॅट इज टू बी गेट गिव्हन टू दिस. ओके तर हे थोडक्यात ड्रॉ करून घ्या काय असतं ते बघून घ्या.